ऑनलाईन बुकिंगचा प्रस्ताव रद्द न केल्यास 1 सप्टेंबर पासून बालगंधर्व रंगमंदिरामध्ये एकही प्रयोग होऊ देणार नाही असा इशारा नाट्य निर्मात्यांनी दिला. केवळ सरकारी आणि खाजगी कंपन्यांना बालगंधर्व रंगमंदिराच्या तारखा देऊन स्वतःचे किस्से भरण्यासाठी व्यवस्थापकांनी ऑनलाईन बुकिंगचा घाट घातला आहे. या विरोधात नाट्य निर्माते आणि कलाकारांनी बुकिंग खिडकीसमोर ठिय्या आंदोलन केले. बालगंधर्व रंगमंदिराचे बुकिंग ऑनलाईन पद्धतीने सुरू करणार असल्याचे महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. मात्र यामुळे केवळ सरकारी आणि खाजगी कंपन्या, राजकीय आणि इतर कार्यक्रमांसाठी बालगंधर्वचा उपयोग होईल. नाट्य निर्मात्यांना रंगमंदिराच्या तारखा मिळणार नाहीत आणि पर्यायाने नाटके बंद पडतील. यामुळे ऑनलाईन बुकिंगचा प्रस्ताव रद्द करावा यासाठी ठिय्या आंदोलन केले. बालगंधर्वचे ऑनलाईन बुकिंग रद्द करावे या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना काही दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते. त्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन ऑनलाईन बुकिंगची पद्धत बंद करण्याचे आश्वासन दिले होते. पुण्यातील सर्व नाट्यगृहांसंदर्भात सांस्कृतिक धोरण महापालिकेने जाहीर करावे. कलाकारांना नाट्यगृहामध्ये सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्या नाट्य निर्माते मेघराज राजेभोसले यांनी यावेळी केल्या. बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक भारत कुमावत यांना यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. संवाद पुणेचे सुनील महाजन, मेघराज राजेभोसले, रवी काळीजे, शशी कोठावळे, नाना मोहिते यांच्यासह अनेक नाट्य कलाकार, निर्माते आणि नाट्य व्यवस्थापक आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आमचं पहिलं सर्वात महत्वाची मागणी अशी आहे की ज्या महाराष्ट्रातील असंख्य महानगरपालिकेचं एक सांस्कृतिक धोरण असतं अशा प्रकारे पुणे महानगरपालिकेने प्रथमतः या नाट्य वाढवण्यासाठी काय सांस्कृतिक धोरण असावं, कुठले नाट्य या कार्यक्रमासाठी वापरावे, कुठले प्रायव्हेट कार्यक्रमासाठी वापरावे हे स्पष्ट करावं. कारण नेहमीच असं होतं की चार चार महिन्याच्या वाटपामध्ये आम्ही 1 तारीख असताना ती अचानकपणे काढली जाते शासकीय कार्यक्रमासाठी. हे रंगमंदिर शासकीय कार्यक्रमासाठी वापरायचं का कलाकारांसाठी वापरायचं हे त्यांनी निश्चित करावं. या प्रसंगी एवढीच पहिली मागणी माझी की पहिला सांस्कृतिक धोरण निश्चित करून त्यापासून त्याची अंमलबजावणी व्हावी आणि हा जो तारखांसाठी किंवा प्रायव्हेट लोकांसाठी बालगंधर्व रिझर्वेशन आहे ते कम्प्लिटली बंद व्हावं, फक्त सांस्कृतिक कार्यक्रमासाठीच हे असावं एवढी मागणी करतो. धन्यवाद. परीक्षांमध्ये चांगले मार्क्स मिळवणे हाच यशस्वी आयुष्याचा निकष नाही असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते रेणू गावस्कर यांनी केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट मंदिराच्या वतीने जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत इयत्ता 10वीच्या परीक्षेत उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी पालक योजनेतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर जयशाली बनकर, उपमहापौर दीपक मानकर, अप्पासाहेब सूर्यवंशी, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर अल देशमुख, समुपदेशन तज्ज्ञ डॉक्टर भरत देसाई, ज्येष्ठ पत्रकार विजय बाविस्कर, सुनील रासने, अरुण भालेराव आदी उपस्थित होते. गावस्कर म्हणाल्या, परीक्षांमध्ये चांगले मार्क्स मिळणे हा यशस्वी आयुष्याचा निकष नाही. मार्क कमी मिळाले म्हणून आई वडिलांची मान खाली जात नाही. उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी मुलांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टने वंचित मुलांच्या मनात आशेची ज्योत जागवली आहे. मुलांच्या पाठीवर हात ठेवल्यास त्यांना बळ मिळेल. उद्याचा नागरिक घडवण्यासाठी पालक शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे. डॉक्टर देशमुख म्हणाले, समाजाच्या पैशाचा विनियोग समाजासाठी कसा करावा याचा आदर्श दगडूशेठ हलवाई ट्रस्टने दाखवला आहे. गणेशोत्सवाला आलेले विकृत स्वरूप दूर करण्यासाठी ट्रस्टने मोठे योगदान दिले आहे. गुणवत्तेत सातत्य टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द बाळगली पाहिजे. दीपक मानकर यांनी शालेय विद्यार्थ्यांवर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव पडत असून ते व्यसनांच्या आहारी जात आहेत, ही परिस्थिती बदलणे आवश्यक असल्याचे सांगितले. ज्या पद्धतीने महापुरुष जलप्रवाह आणि धबधबा स्वतःचा मार्ग स्वतः शोधतात तसा विद्यार्थ्याने देखील आपल्या जीवनाचा मार्ग शोधला पाहिजे असं मला वाटतं. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या माध्यमातून त्या पालकत्व योजनेच्या माध्यमातून साधारण 500 विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु हे शिक्षण देत असताना सामाजिक मालकीचा लाभ देखील जोडण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केला. आदरणीय तात्या गोसेंचा वसा जपण्याचं काम या मंडळींनी सातत्याने टिकवलेलं आहे. या व्यासपीठावर विद्यार्थी आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता, या ठिकाणी बघायचं सांगितलं त्या वक्त्यांची प्रतिकूलता ही जीवनाशी आली होती त्यांनी देखील सांगितलं आहे. ते खरं, परंतु माझा अनुभव असा आहे की जोरदारी विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड असते परंतु त्यांना चांगले मार्गदर्शक जीवनामध्ये मिळत नाही. ज्या परिसरामध्ये लोकप्रतिनिधी मुलांचे काम करतो त्याचा 90% झोपडपट्टीचा परिसर तयार केला आहे. म्हणजे आई दिवसभर काम करायचं, मोडकडीचं काम करायचं, गुणवाड्याचं काम करायचं, पण माझी मुलं शिकले पाहिजे
ती भावना सातत्याने त्या भावनेच्या मनामध्ये असते आणि या भावनेची जपणूक करण्याचं काम खऱ्या अर्थाने अशा सामाजिक संस्था अशी मंडळ ज्यावेळी पुढे येतात त्यावेळी या विद्यार्थ्यांच्या जीवनाला चांगली गती मिळू शकते असं मंडळ तरी त्यांची दिले ठरणार.